सणासुदीच्या काळात खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा. खाद्यतेलावरील करात केंद्र सरकारकडून कपात. केंद्राच्या निर्णयामुळे कही खुशी कही गम. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे. केंद्रानं पाम आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे आरबीडी पाम तेलाचं आयात शुल्क 19.25% आलंय. कच्च्या सोया तेलाचं आयात शुल्क 5.5%, सोया तेलाचं आयात शुल्क 19.5%, तर कच्च्या सूर्यफूल तेलाचं आयात शुल्क 5.5% कमी करण्यात आलंय. याशिवाय रिफाईंड सूर्यफूल तेलाचं आयात शुल्क 19.25% आणण्यात आलंय. केंद्राच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे, कारण सतत वाढणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात 15 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. की मागच्या 2 महिन्यापासून खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत होत्या आणि जनसामान्यातून या तेलाच्या किमतीबद्दल फारच मोठा मनामध्ये त्यांच्या असंतोष निर्माण होत होता. त्यामुळं ही जी खाद्यतेल आयातीवर जी म्हणजे त्याच्यावरला कपातीचा निर्णय घेतलेला आहे कराचा, तो सर्वसामान्य जनतेसाठी फारच दिलासा देणारा आहे. सर्वसामान्यांसाठी जरी हा दिलासा असला तरी बळीराजा मात्र चिंतेत आहे. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे, त्यातच केंद्राच्या या निर्णयामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तरी मला नाही वाटत की दीपावळीची सण येईपर्यंत तेल ग्राहकांनाही स्वस्त मिळणार नाही, शेतकऱ्यांचे सोयाबीन मात्र एका दिवसामध्ये कमी होतं. हे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचा निर्णय घेत आहे, पण सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि शेतकरी कदापिही याला माफ करणार. एकूणच काय तर केंद्राच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा फायदा होणार असला तरी बळीराजाचं मात्र नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचं कही खुशी कही गम असंच वर्णन करावं लागेल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही न्यूज, लातूर.